दुसऱ्या टीम तयार करायची असतात, पाच पाय घालण्यासाठी त्याला सर्वांचा लष्कराची व्ही टीम व्हायचा. व्ही टीम आहे का काय त्याचा. राजकारणात पायात पाय घालणारी बी टीम. भारत राष्ट्र समिती बद्दल शरद पवार काय बोलले. महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पाय पसरत असल्यानं शरद पवारांनी काय मत मांडलं पहा व्हिडिओ. साहेब, तेलंगणाच्या मुख्यमंत्री जे आहे त्यांचा बी आर एस पक्ष महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कॅम्पेनिंग करतोय. नागपुरात देखील कार्यालयाचं उद्घाटन झालं. याचा फटका भविष्यामध्ये विरोधी पक्षाला बसेल की सत्ताधाऱ्यांना काय वाटतं. थोडं नुकसान सहन करावं लागेल. ते नुकसान वंचितच्या वतीनं त्यांनी काय जाळवशन केली मग त्याचा वेळ झाला. आज असं दिसतंय की हे जे लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे मी नाही म्हणत नाही. त्यांनी जरूर कुणालाही कुठे जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्र काय करणं होईल बघितलं तर माहिती नाही. काही वेळेला राजकारणात स्वतः लढायचं असतं आणि दुसरं एकदम दुसऱ्या टीम तयार करायचे असतात, पाच पाय घालण्याचे असतात. त्याला सर्वांचा कर्नाटक सरकारनं हेडगेवार तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा शालेय अभ्यासक्रमातील धडे काढून टाकले. काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यानुसार हा निर्णय घेतला. लहान वयात मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी हा निर्णय घेतला असेल असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जे धडे होते ते काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यावरती देखील भाजपने आता आक्षेप घेतला आहे. जे की लहान मुलांना त्यांचं जे वय ते संस्कार क्षम वय संस्कार क्षम वयामध्ये त्याचा परिणाम योग्य खराब होईल अशा प्रकारचे विधान करण्याचे म्हणजे त्याच्यामध्ये सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशा प्रकारचे विकास शैक्षणिक धड्यामध्ये झाले, अभ्यासक्रमामध्ये आले त्याची योग्यता आहे. त्या संदर्भात असा निर्णय आम्ही घेऊ ते निवडणुकीच्या पूर्वी जाहीर लावण्यामध्ये कर्नाटकच्या काँग्रेसने जाहीर केलेले होतं आणि त्याला लोकांनी बहुमत दिलं. त्याचा अर्थ त्यांच्या जाहीर लावण्याला लोकांची मान्यता त्या राज्यात आहे असं ज्याला मान्यता आहे तो कार्यक्रम राहून त्या सरकारची जबाबदारी असते त्याची त्याची सुरुवात करायची भूमिका मांडलेली. पवारसाहेब, राज्यशाही संपुष्टात आलेली आहे असं रावसाहेब कसबेंनी भाषणामध्ये म्हणत असताना त्यांनी असंही म्हटलं एका छत्रपतींचा माल पवारसाहेबांनी मोडला. ते छत्रपती नेमके कोण आहे आणि तुमच्याच व्यासपीठावरती बोलले जातात. सांगितलं नाही कोणते छत्रपती मला त्यांना विचारलेच होतो या गर्दीत त्यांना विचारतो नाही. शिंदे.